अमरावती शहरातील गजबजलेल्या साईनगर परिसरात शहराच्या पोलीस विभागातील दामिनी पथकानं कारवाई करत सात युगुलांना ताब्यात घेतलं कॅफेमधील कॅबिन संस्कृतीला आळा घालण्यासाठी दामिनी पथक सज्ज झालं आहे गेल्या आठवड्यात तरुणीवर झालेल्या चाकू हल्ला प्रकरणी अल्पवयीन प्रेमी युगुलांचं वाढतं प्रमाण यावर आळा घालण्यासाठी दामिनी पथक सज्ज झालं आहे यावेळी साईनगर परिसरातील दोन कॅफेंमधून सात युगुलांना दामिनी पथकाच्या वतीनं ताब्यात घेण्यात आलं बहुतांश तरुण तरुणी हे कॉलेज वयीनच होते दामिनी पथकाकडून त्यांना राजापेठ पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं तसेच कॅफे चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फ्रेंडशिप डेच्या नावाखाली गेल्या दोन दिवसापासून प्रेमी गुलांचा वावर वाढला आहे त्यामुळे दामिनी पथक सज्ज झालं आहे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी आणि उपायुक्त कल्पना बारोकर यांच्या आदेशावरून पोलीस निरीक्षक दीप्ती ब्राह्मणे यांच्या मार्गदर्शनात दामिनी पथकानं ही धडक कारवाई केली तसेच दामिनी पथकाकडून लोकजागृती मोहीमही राबवण्यात येत आहे